नमस्कार, मी दीपाली, आपण पाहताय 7 स्टार न्यूज। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। आज मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावताना भाजपाचे जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख व बँकेचे भाजपाचे पॅनल प्रमुख संग्रामसिंह देशमुख यांनी सकाळी लवकर मतदान केले। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे गेल्या 15 दिवसांपासून घमासान सुरू होते। आज ही सर्वत्रच निवडणूक अटीतटीची बनली आहे। यामध्ये सर्वच पक्षांनी जोरदार ताकदपणाला लावत आपल्या पॅनलचे सर्व उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे। आज सकाळपासून मतदार बुथावर शांततेत मतदान करताना दिसत आहे। भाजपाचे जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख व बँकेचे भाजपाचे पॅनल प्रमुख संग्रामसिंह देशमुख सत्यजित देशमुख यांनी संपूर्ण जिल्ह्यात धुवाधार प्रचार केल्याचे दिसत आहे। आज सायंकाळी सर्वच उमेदवारांचे नशीब बंद पेटीत जाणार आहे। यावेळी जिल्हा बँकेच्या संचालक पदावर कोण विराजमान असणार याबाबत चर्चेला उत आला आहे। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।